तिसरीच्या इंग्लिश विषयाच्या अभ्यासामध्ये आज आपण अभ्यास पान क्रमांक ट्वेंटी एट आणि ट्वेंटी नाईन घटकाचे नाव आहे एच एल आर यस नेम द पिक्चर्स इन इच स्ट्रीप इन इंग्लिश ऑल दी वर्ड्स इन इच स्ट्रीप बिगीन विथ द सेम साऊंड से द साऊंड सर्कल द लेटर दॅट शोज द साऊंड प्रत्येक पट्टीतील चित्रांची इंग्रजी नावे सांगा प्रत्येक पट्टीतील शब्द एकाच ध्वनीने सुरू होता तो ओळखा त्याच्या अक्षराभोवती गोल करा चला सुरुवात करूया आपण वाचनाला लॉक लायन लिफ लेमन लॅम्प पहा कोणता ध्वनी आपल्याला इथून ऐकायला मिळतो ल याल ओके हो नाही याला आपण काय करणार आहोत अक्षराभूति गोल करना आहोत छान हॉर्स हेन है विच इज द फर्स्ट लेटर इन दिज वर्ड्स यच वेरी गुड रोज रोप रिबन रैबी रेडिश वेरी गुड आर सर्कल दिस लेटर सन सैक स्टार सोप सॉस यस व्हेरी नाईस स्पॉट द लेटर इन द वर्ड्स ज्वाइन द सेम लेटर्स बरोबर आपण मागे पाहिलेलेच आहे दिलेले अक्षर शब्दात शोधा ती अक्षरे जोडा यच 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 व्हेरी गुड दिस इज ऑल्सो यच यच एल पहा इथे दोन आले आलेत की नाही एल 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 अशा पद्धतीनेच तुम्ही आर आणि यच सुद्धा हे लेटर्स पुढच्या वर्ड्समध्ये जॉईन करून घ्यायचेत घेणार की नाही रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा यच यल, आर यस yes. आता तुम्ही फोर लाईन्स नोटबुकमध्ये कशा पद्धतीने किंवा कोणत्या दिशेने ही अक्षरे लिहिलेली आहेत ते तुम्ही लिहून सराव करायचा आहे करणार की नाही छान